काय सांगाल, आपण गेल्या वेळेस लोकसभेला उभे राहिलो होतो आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता, चांगलं मतदान आपल्याला पडलं होतं, या वेळेस आपण पण उमेदवारी दाखल करणार आहात? गेल्या वेळेस मी जो उभा होतो तो परिवर्तनासाठी उभा होतो. शहरात जिल्ह्यातली परिस्थिती अत्यंत खराब होती आणि तिला परिवर्तनाची आवश्यकता होती. क्रमांक एक. क्रमांक दोन आणि तो क्रमांक एकपेक्षाही जास्त महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की मराठा आरक्षण हे दिल्लीतच मिळेल, त्यामुळे दिल्लीतूनच ते मराठा आरक्षण घ्यावं, इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता, अशा पद्धतीची भूमिका माझी होती. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी लोकसभेची उमेदवारी भरली होती. लोकांनी भरभरून मतदान केलं. दुर्दैवाने राजनीतिक पक्षांनी त्याच्यामध्ये वेळेवर इम्तियाज जलीलांना उभं केलं. मला असं वाटतं की शेवटच्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला आणि मग हिंदू मुस्लिम करण्यात आलं आणि त्याच्यात माझा पाय घसरला, नाहीतर मी 100% निवडून आलो असतो. यावेळेला उभं राहायचं किंवा नाही याच्या बाबतीमध्ये माझा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. इच्छुक मी जरूर आहे, पण निर्णय मात्र मी केलेला नाही आहे. कारण निर्णय करायचा असेल तर निर्णय करत असताना अनेक गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागत असतो. आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला ही भूमिका मी इथून पुढं कधीही घेणार नाही. पण माझ्या सेक्युरिटीला थ्रेट आहे ही गोष्ट मी 2020 अगदी दिल्ली पोलीस कमिशनरांपासून, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनपासून, तर स्टेटच्या आत्ता परवाच्या SP ऑफिसच्या निवेदनापर्यंत मी सातत्याने पुढे आणतो आहे. मध्यंतरी राज्य सरकार स्वतः माझी बेल रद्द करण्यासाठी हायकोर्टात गेलं होतं, मात्र हायकोर्टाने बेल रद्द करण्यास नकार दिला, ही बातमीही छापून आलेली आहे. ज्याच्याविरुद्ध राज्य सरकार स्वतः असतं त्याच्याविरुद्ध काय काय असू शकतं याची कल्पना न केली बरी. कारण राज्य सरकारसाठी लांगुलचालन करून राज्य सरकारकडून काय काय मिळवता येऊ शकतं याची यादी मला वाटतं अनलिमिटेड आहे. अशी ही सगळी मंडळी ज्यावेळेला राज्य सरकार विरोधात आहे या माणसाच्या ह्याला ठोकलं तर कदाचित राज्य सरकार आपल्याला काहीतरी देऊ शकतं. अशा पद्धतीने औरंगजेबाची जशी चाकरी करणारे लोक होते आणि संभाजी महाराजांना पकडून देत होते तशा पद्धतीच्या आजही आहेत. आणि म्हणून हा थ्रेट आहेच आणि सातत्याने मी हा थ्रेट आहे, माझ्या जीवाला धोका आहे, काहीही होऊ शकतं. मध्यंतरी माझ्या पॉलिटिकल व्हाईस प्रेसिडेंट ईशा झा यांच्याबद्दलही विषय आला होता की त्यांना ब्लॅकमेल केलं जाते किंवा कसं, त्या बाबतीतही खरं म्हणजे पुण्याच्या काय करणार. काही आता आपण समजा की आपले राजकीय जे संबंध आहे किंवा रावसाहेबांनी साहेब शास्त्री बुवा कुठलंही माझ्यावरती आता दडपण नाही आहे, हे पण मी इथं स्पष्ट करू इच्छितो. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सध्या राज्यभर प्रश्न गाजत आहे आणि पहिले आपण आमदार आहात की ज्यांनी आपल्या आमदारकीच्या पदाचा राजीनामा दिला होता, याकडे आपण कसं बघतो? अजूनही आरक्षण मिळालेलं नाही. मराठा आरक्षण दिल्लीतच मिळेल. मुंबईत प्रयत्न करणारे जे लोक आहेत ते आत्तापर्यंत प्रयत्न करत होते, आजही प्रयत्न करत आहेत, मी त्यांना शुभेच्छाच देतो. मात्र त्याला रिझल्ट आलेला नाही आहे ही गोष्ट तितकीच खरी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता दिल्लीकडे जाण्याची आवश्यकता आहे आणि दिल्लीतून ते करून घेण्याची आवश्यकता आहे. दिल्लीमध्ये देशभरामध्ये मराठा, जसं महाराष्ट्रात मराठा समाज आहे तसं राजपूत समाज आहे, तसेच पटेल समाज आहे, गुजर समाज आहे, प्रत्येक असे ओपनचे समाज आहेत ज्यांना आरक्षण न मिळाल्यामुळे आज त्यांच्या मुलांचं नुकसान होतं आहे. त्यामुळे अशी सगळी मंडळी देशातली, अगदी साऊथ, नॉर्थ, सेंटर, ईस्ट, वेस्ट सगळीकडची अशा पद्धतीची मंडळी ही एकत्रितपणे आणून दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये एक रेझोल्युशन पास करून ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा रिझर्वेशन देण्याच्या संदर्भातली भूमिका दिल्लीमध्ये घ्यावीच लागणार आहे, याला पर्याय राहिलेला नाही आहे. आणि त्यामुळे दिल्लीमध्येच ते होईल मराठा आरक्षण असं माझं वैयक्तिक मत सुरुवातीपासून 2018 ते आता 2024 तेच आहे. लोकसभेच्या तारखा जाहीर झालेल्या आहे निवडणुकीच्या, आतापर्यंत उम्मेदवार निश्चित नाही कोणत्याच पक्षाचा, आपल्याला कोणत्या पक्षातून बोलणं आलं का किंवा काही ऑफर आलेली आहे? माझा निर्णयच नाही आहे तर माझी ऑफरचा काय संबंध आहे? मी अजून निर्णयच घेतलेला नाही. मी फक्त एवढं म्हणतो आहे की मी इच्छुक आहे. कारण माझं मत आहे की आजही 2019 शहराला, जिल्ह्याला परिवर्तनाची गरज आहे आणि मराठा आरक्षणासाठी दिल्लीत जाण्याची गरज आहे, हे मी आजही म्हणतो आहे. फक्त त्याच्यावर निर्णय माझा झालेला नसल्यामुळे कोणी मला अप्रोच करायचं किंवा मी कोणाला अप्रोच करायचा प्रश्नच येत नाही. निर्णय जर झाला तर आपण आपल्या पक्षाकडूनच लढणार का कोणी ऑफर दिली तर त्यांच्याकडून? अजून निर्णय झालेला नाही, जेव्हा निर्णय होईल त्यावेळेला आपण त्याच्यावरती बोलूया. आज
भाजपाने ऑफर दिली तो भाजप माझा निर्णयच झालेला नाही आहे, तर तुम्ही आता आत्याला मिशा फुटल्या तर काका म्हटलो असतो असं नाही म्हणून चालणार ना. पहिले मुझे डिसाईड तो करणे दिजे की क्या करणार आहे मुझको. थँक्यू. निर्णय मात्र मी केलेला नाही, कारण निर्णय करायचा असेल तर निर्णय करत असताना अनेक गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागत असतो. आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला ही भूमिका मी इथून पुढं कधीही घेणार नाही. आपल्यावर ती ईडीची वगैरे काही असं हे आहे दबाव आहे का? माझ्याकडे बिडी प्यायला पैसे नाही आहेत, त्यामुळे माझ्यावर ईडी काय करणार? बरं, काही आता आपण समजा की आपले राजकीय जे संबंध आहे किंवा रावसाहेब साहेब शास्त्रीबुवाचे काही दबाव वगैरे या बाबतीमध्ये आहे का? आपल्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये नाही आहे, पण